नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत। आणि एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। या आमदारांना पक्षश्रेष्ठीकडून फोन गेले असून त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले। मात्र शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आमदारांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांची बैठक बोलावली आहे। आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। तसंच उद्या सकाळीही शिंदे गटातील आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीत एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करतील, यावेळी कुणाला मंत्रिपद दिलं जाणार हे स्पष्ट होईल। तसंच मंत्रिपद मिळणार नसलेल्या आमदारांना अधिकचा निधी देण्याचं आश्वासन शिंदे देऊ शकतात, कारण शिंदे गटातील अनेक आमदार हे मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून आहे। मात्र या सर्वांची अपेक्षा पूर्ण करणं शक्य होणार नसल्यानं या बैठकीत आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जाण्याची शक्यता आहे। यासोबतच महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटातील एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद दिलं जाणार नसल्याची शक्यता आहे। यासोबतच अब्दुल सत्तार यांचा देखील पत्ता कट होणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता शिंदे गटातील आमदारांना रोखून धरण्याचं मोठं आव्हान असणार आहे। या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कदाचित काही आमदार वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे। हे कदाचित आपल्याला उद्याच बघायला मिळेल, त्यामुळे अशाच इतर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।